जय जय भवानी रामकृष्ण हरी. मला विषयच माहीत नाही. मला डायरेक्ट उभा केलं आहे म्हणलं आता आज या ठिकाणी. पण टोपे साहेब बोलत होते, थोडा संदर्भ घेतला आहे. आज या ठिकाणी आपण तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्यातला एक खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना आधार देणारे नेतृत्व कल्याणजी काळे यांना लोकसभेमध्ये जाण्याची संधी आपण सर्वांनी उपलब्ध करून दिली आणि त्यांचा आज सत्कार सोहळा आपले सर्वांचे नेते आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवारसाहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती दाखवली असे बाळासाहेबजी थोरात व्यासपीठावरील निम्म्यांची नावं माहिती आहेत, निम्म्यांची नावं मला माहीत नाही. आणि जर 4-6 जणांचे नावं विसरले तर मला संभाजीनगरमधून बाहेर जाणं अवघड व्हायला बसले. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आरोग्यदूत म्हणून काम केलं, कारण टोपे साहेबांच्या वा इतकं त्या माणसाच्या पायात लक्ष्मी. मी त्यांच्या उपस्थितीत आरोग्यमंत्री असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं आणि 33,000 लोकांना उपचार देऊ शकलो आणि एकसुद्धा डेथ झाला नाही. हम भी तुम्हारे बरोबर आहे. आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर खऱ्या अर्थाने सर्वांनी अतिशय स्वतः उमेदवार असल्याची भूमिका ठेवून आपण ही निवडणुकीला सामोरं गेलो आणि राज्यामध्ये अतिशय चांगलं यश आपल्याला मिळालेलं आहे. पण त्याच पद्धतीचा स्पिरिट म्हणजे लोकसभा ही निवडणूक झाली पण आता खरी आपल्याला राज्य ताब्यात पाहिजे. राज्य ताब्यात असल्याशिवाय काय होत नाही हा तुम्हाला सगळ्यांना सांगतो. त्यामुळे सगळ्यांनी आत्ताच अशी खुणगाठ बांधायची ना या परिसरातील. हां तिकडे येऊ का? मला सगळ्यांनीच पाहिले. ही विधानसभेच्या निवडणुकीला आपण सर्वांनी अशी खुणगाठ बांधायची या ठिकाणी. आता थांबायचं नाही, आता आपल्याला आत्ताच निवडणुकीला तयारीला लागायचं. तेव्हा जुळणार आहे इथं डायरेक्ट असं इतकं अशी बॅटिंग करायची ना म्हणजे सगळ्या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना समोरच्यांचं डिपॉझिटच गेलं पाहिजे ना अशी तयारी करायची आपल्याला. कारण आता कुणी काही पण योजना काढून द्या काय होत नसतं, हे फक्त गाजर दाखवलेलं हे सगळ्या लोकांना माहिती. याच्या आधी तर काय झालं नाही. मुळे सर्वांनी आता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. आणि ही अभेद्य युती आदरणीय पवारसाहेब असो, आदरणीय थोरात साहेब असो, उद्धवसाहेब ठाकरे असो आणि सर्वच महाविकास आघाडी अभेद्य युती आणि ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं हित जोपासणारी ही अभेद्य युती आहे. हीच खऱ्या अर्थाने बेरोजगारांना त्या ठिकाणी संधी देणारं हे नेतृत्व या अभेद्य युतीमध्ये आहे. त्यामुळे या युतीच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं हीच सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या खासदार डॉक्टर काळे साहेबांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला या सर्व संयोजन कमिटीला धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.